हाय फ्रेंड्स, दुर्गा वुलन आर्ट एंड क्रिएशन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी डिझाईन म्हणून दाखवणार आहे। या डिझाईन पासून आपण सुंदर असे टेबल कव्हर बनवू शकता किंवा सुंदर अशी पर्स बनवू शकता किंवा बेबी ब्लँकेट बनवू शकता। ही डिझाईन विणायला खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे। आपण पाहताच विणायला सुरुवात कराल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, तसे दुर्गा वुलन आर्ट अँड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग आपण डिझाईन सुरुवातीला एक स्लिप नॉट घेऊया। आता आपण 28 चेन घेऊया। 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20 21 22 23 24 25 26 27 28 1 2 3 4 चौथ्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेऊया। समोरच्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेऊया। समोरच्या प्रत्येक चेनमध्ये आपण एक डबल क्रोशेट घेऊया। प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेऊन आपण ही लाईन कंप्लीट करूया। प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेतल्यानंतर आपण लास्टला इथे 3 चेन घेऊया। टर्न करूया। समोरच्या डबल क्रोशेटवरती एक डबल क्रोशेट घेऊया। परत समोरच्या डबल क्रोशेटवरती एक डबल क्रोशेट घेऊया। समोरच्या 3 डबल क्रोशेटवरती 3 डबल क्रोशेट घेऊया। चेनचा मिळून आपले इथे टोटल 4 डबल क्रोशेट होतील। 4 चेन घेऊया। 1 2 3 4 1 2 3 4 चौथ्या डबल क्रोशेटवरती आपण पफ स्टिच उणूया। असा 5 वेळेस धागा काढूया क्रोशा हुकूत। 1 2 3 4 5 5 वेळेस आपल्याला असा क्रोशा हुकूरती धागा काढायचा आहे। आता हे सर्व एकसाथ काढूया। एक चेन घेऊन बंद करूया। चार चेन घेऊया। 1 2 3 4 1 2 3 4 चौथ्या डबल क्रोशेटवरती एक डबल क्रोशेट घेऊया। 1 2 3 4
चार डबल क्रोशेट वरती चार डबल क्रोशेट घेतले आहे, चार चेन घेऊया। एक दोन तीन चार, चौथ्या डबल क्रोशेट वरती पफ स्टिच घेऊया। दोन तीन चार पाच, आता हे पूर्ण एक साथ काढूया। एक चेन घेऊन बंद करूया। चार चेन घेऊया, एक दोन तीन चार, चौथ्या डबल क्रोशेट वरती एक डबल क्रोशेट घेऊया। समोरच्या तीन डबल क्रोशेट वरती तीन डबल क्रोशेट घेऊया। आपण इथे टोटल चार डबल क्रोशेट घेऊया। आपली इथे अशी डिझाईन तयार होईल। आता तीन चेन घेऊया, एक दोन तीन, टर्न करूया। समोरच्या तीन डबल क्रोशेटवरती तीन डबल क्रोशेट घेऊया। एक दोन तीन, या पफ स्टिचवरती आपण डबल क्रोशेट घेऊया। आपल्याला इथे नऊ डबल क्रोशेट घ्यायचे आहे। एक दोन तीन चार पाच, सहा, सात, आठ, नऊ। समोरच्या चार डबल क्रोशेटवरती चार डबल क्रोशेट घेऊया। एक दोन तीन चार, आपण पाहू शकता ही डिझाईन किती छान वाटत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि आणखी सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आता आपण ह्या पफ स्टिचवरती नऊ डबल क्रोशेट घेऊया। एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नऊ।
समोरच्या चार डबल क्रोशेटवरती चार डबल क्रोशेट घेऊया. तीन चेन घेऊया, एक दोन तीन, टर्न करूया. समोरच्या तीन डबल क्रोशेटवरती तीन डबल क्रोशेट घेऊया. चेनचा मिळून आपले इथे टोटल चार डबल क्रोशेट झाले आहे. चार डबल क्रोशेट नंतर आपण चार चेन घेऊया, एक दोन तीन चार. आता आपण डबल क्रोशेट मोजूया, एक दोन तीन चार पाच. पाचव्या डबल क्रोशेटवरती आपण पफ स्टिच उणूया. पाच वेळेस असा क्रोशात हुकवरती धागा घेऊया, एक दोन तीन चार पाच. पूर्ण एक साथ काढूया, एक चेन घेऊन बंद करूया. आपली इथे एक पफ स्टिच म्हणून तयार झाली आहे. आता परत चार चेन घेऊया, एक दोन तीन चार. या चार डबल क्रोशेटवरती चार डबल क्रोशेट घेऊया, एक दोन तीन चार. चार चेन घेऊया, एक दोन तीन चार. एक दोन तीन चार पाच. पाचव्या डबल क्रोशेटवरती पफ स्टिच उणूया, एक दोन तीन चार पाच. क्रोशा हुकवरती असा पाच वेळेस धागा घेतल्यानंतर पूर्ण असे एक साथ काढूया, एक चेन घेऊन बंद करूया. चार चेन घेऊया, एक दोन तीन चार. समोरच्या चार डबल क्रोशेटवरती चार डबल क्रोशेट घेऊया, एक दोन तीन चार. आपली डिझाईन अशी तयार होईल. तीन चेन घेऊया, टर्न करूया. समोरच्या तीन डबल क्रोशेटवरती तीन डबल क्रोशेट घेऊया. आता ह्या पफ स्टिचवरती आपण नऊ डबल क्रोशेट घेऊया, एक दोन तीन चार
5 6 7 8 9 4 डबल क्रोशेट वरती 4 डबल क्रोशेट घेऊया 1 2 3 4 या पफ स्टिच वरती 9 डबल क्रोशेट घेऊया 1 2 3 4 5 6 7 8 9 समोरच्या 4 डबल क्रोशेट वरती 4 डबल क्रोशेट घेऊया 1 2 3 4 3 चेन घेऊ पूर्ण डिझाईन आपल्याला सेम अशीच विणायची आहे पहा ही डिझाईन खूपच छान वाटत आहे आपल्याला जेवढी डिझाईन पाहिजे आहे तेवढ्या आपण चेन घेऊ डिझाईन बनवू शकता तुम्हाला ही डिझाईन आवडल्यास नक्की बनवा व्हिडिओला लाईक शेअर करा तसे दुर्गा उलन आर्ट अँड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा आपण या डिझाईनपासून सुंदर अशी पर्स बनवू शकता किंवा टेबल मॅट बनवू शकता किंवा सुंदर असे बेबी ब्लँकेट बनवू शकता ही डिझाईन विणायलाही फार सोपी आहे चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग